विनंती असेल दादा थोडा वेळ मिळाला तर जसा कक्षाकडे या आम्हाला सुद्धा पाहू द्या सेलुकर साहेब कुठे आहेत वा वा धन्यवाद मनापासून आम्ही आभारी आहोत खर तर दिवस क्रमांक सहा सुरू आहे असं वाटत नाही की आम्हाला कोणी म्हणजे तुम्ही प्रेम द्यावं पैसे द्यावे असं काही नाही तुमचं प्रेम दररोज संध्याकाळी जाताना आम्हाला मिळतं इथे आल्यानंतर मिळतं प्रत्येकाकडून जे एक रिस्पेक्ट मिळते ना ते कुठल्या खरंच कुठल्याच पैशात ते कधी घेऊ शकत नाही कलाकार हा कौतुकाचा भुकेला असतो कौतुकाची थाप जर तुम्ही त्याच्या पाठीवरती दिली ना अजून त्याचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने येतो मिस टाइम फटका शॉर्ट डिपेटला डी जे महाराज विशाल आपल्या संघासाठी ते मात्र यश मिळवून देत आहेत फलंदाज बाद झालाय वा स्टेप आऊट केलाय इथे पॉइंटचा क्षेत्रक्षक नैसर्गिक अडथळा नशिबाची साथ थोडीशी पडझड धाई गोंधळ गडबड द विकेट दोन धावा गुलाब सर जसं आयुष्यात ती महत्वाची आहे ना तुमची बायको असू शकते तुमची प्रेमिका असू शकते तसं क्रिकेट मधला टी सुद्धा खूप महत्वाचा आहे मित्रांनो टी फॉर टॅलेंट टी फॉर टेम्परामेंट टी फॉर टायमिंग हे सुद्धा तुम्हाला खर तर इथे आपल्या संघासाठी स्वतःसाठी माहीत असणं गरजेचं आहे आत्मविश्वास तुम्हाला हे असे किल्ले आहे ना इथे यस, पंच इथे मात्र डेड चेंडू घोषित करतायत, अतिशय अनुभवी पंच आहेत आणि मित्रांनो पंचांवरती तुम्ही खरंच शंका घेण्याचं कारणच नाही आहे इतके निष्पक्ष अंपायर मी खरंच कुठेच पाहिलेले नाही स्वतःचा घरचा जरी संघ खेळत असला ना तरीसुद्धा तिथे कुठलीही चूक होणार नाही दोन्ही संघ आमच्या पंचांसाठी पंचा समसमान आहेत आता अंपायरबद्दल बोललं गेलं तर खरं तर क्रिकेटमध्ये खरं तर अंपायर मैदानामध्ये देव आहेत पण तुमच्या गल्ली क्रिकेटमध्ये काय आहेत हे मी तुम्हाला वेगळं सांगणार नाही आणि जर तुम्हाला खरंच पाहायचं असेल ना तुम्हाला ले हौस आली असेल ना तर तुम्ही एकदा का होईना गल्ली क्रिकेटमध्ये अंपायरच्या भूमिकेमध्ये थांबून बघा मग तुमच्या घरच्यांचा तुमच्या खानदान जर उद्धार नाही झाला तर माझा समालोचक म्हणून सचिन कोल्हे नाव लावणार नाही बरोबर ना बिजू दादा सेलुकर साहेब ऐकता का नाही माहीत नाही अंपायर म्हणून खरंच गल्ली क्रिकेटमध्ये सांगतो मी गावच्या क्रिकेटमध्ये एकदा अंपायरिंगसाठी थांबायच वाईट नसताना वाईट दिला बस त्याचा उद्धार झाला खूप डेंजर काम असतं धफलकावरती घेऊन जाईल बारा धाबा आतापर्यंत आहेत स्टेप आउट केला यावेळेस मिस टाइम फटका शेतरक्षक पॉइंटचा डाऊन द बॉल फलंदाज बाद डी जे नाही पहा किती सुंदर आहे ऐकतच राव वाटतं ते काय बोलायचं खरं तर विदर्भातलं ते गाणं आहे कितीतरी मिलियन व्ह्यूज त्या गाण्याला आले तसंच आहे आयुष्यात तर प्रत्येकाला वेळ आहे मित्रांनो प्रत्येकाला काही जणांना प्रेमाचं वेळ आहे तर काही जणांना खेळाचं वेळ आहे आता आम्ही क्रिकेट वेळे माणस आहोत तुम्ही आम्हाला रात्री इथं पाहू शकता सकाळी इथं पाहू शकता सुद्धा कुठल्या तरी मैदानावरती पाहू शकता आणि हे क्रिकेटचं वेळ इतकं वेगळं आहे एकचा एकदा नाद लागला ना मग माणसाला दुसरं काही सुचत नाही जर सी क्रमांक दहा यम एस टेक व्हेरी गुड कॅच विकेटची पडधड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जो फलंदाज येतोय आपली हजेरी लावतोय यस सर आणि लगेच आउट ऑफ द ग्राउंड कोहली इन द ग्राउंड कोहली आउट ऑफ द ग्राउंड पण तिथे चौकार षटकार होता इथे तसं नाहीये इथे फलंदाज येतोय फलंदाज बॅक टू द दोबेलियन खरच आयुष्याचा खेळ असू द्या मैदानातील खेळ असू द्या आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण उद्ध्वस्त झालेल्या घराच्या विटा सुद्धा कोणी सोडत नाही आयुष्यात आलेल्या संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडवला पाहिजे मित्रांनो इतिहास घडवण्यासाठी आता पंचवीस चेंडूवरती तब्बल एकोणऐंशी धावांची आवश्यकता आहे पंचवीस चेंडू आणि एकोणऐंशी धाबा जर तुम्ही बनवल्या तर नरसिंह चषक दोन हजार चोवीस आजची ही सहावी रजनी सहावी रात्र या मधील क्वार्टरचा प्री क्वार्टरचा सामना तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव शेवटचे काय गोलंदाजी केल्या पाहा फक्त आणि फक्त दोन धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत तीन फलंदाज बाद केलेत गोलंदाजासाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांना